हिज हायनेस चोळ सिंहासनाधिपती श्रीमंत राजश्री महाराजा श्री वेंकोजी राजे साहेब भोसले हा उल्लेख आहे। तंजावरचे सरफोजी राजे भोसलेंनी आपल्या आजोबांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या बंधुराजांचा एकोजी उर्फ व्यंकोजी राजे भोसले यांचा व्यंकोजी राजांचा हा उल्लेख तंजावर येथील सरस्वती महाल लायब्ररी इथं आढळतो। व्यंकोजी राजे हे शिवाजी महाराजांचे छोटे सावत्र बंधू होते। मोहित्यांची तुकाबाई ही शहाजी राजांची दुसरी पत्नी होती आणि व्यंकोजी राजेंची मातोश्री होती। महापराक्रमी शहाजी राजेंचा तिसरा मुलगा आणि महातेजस्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे धाकले बंधू असणारे व्यंकोजी राजेही पराक्रमी शूर आणि कर्तव्यगार होते। व्यंकोजी राजांचा जन्म 1629 साली बेंगलोरला झाला। शहाजी राजेंसोबत राहून व्यंकोजी शहाजी राजांच्या विशाल अशा जहागिरीचा दक्षिणेकडचा भाग कुशलतेने सांभाळत होते। विजापूरच्या आदिलशाही दरबारात एकोजी राजांचं फार मोठं वजन होतं। एक उत्तम प्रशासक, मुत्सद्दी, संस्कृतचा विद्वान, उत्तमपणे शस्त्र चालवणारा, अनेक भाषांचा जाणकार, प्रखर बुद्धिमान अशी व्यंकोजी राजेंची ओळख होती। व्यंकोजी राजांच्या मनातही आपल्या मोठ्या बंधूंप्रमाणे आपलं स्वतंत्र राज्य असावं, आपली स्वतंत्र हिंदू पतपातशाहीची स्थापना करावी असं वाटत होतं। त्यासाठी ते योग्य संधीची वाट पाहत होते। तंजावर आणि मदुराई येथील नायकांच्या अंतर्गत कलहामुळं व्यंकोजी राजांना तशी संधी चालूनही आली। मुत्सद्दी व्यंकोजींनी या संधीचं अगदी सोनं केलं। तंजावर आणि मदुराई हे दोन्ही तामिळनाडूचे प्रांत होते। विजयनगर साम्राज्याच्या काळापासून ते तेलुगू नायक राजांच्या आधिपत्याखाली होते। तंजावर आणि मदुराईवर राज्य करणारे नायक हे एकमेकांचे नातेवाईक होते आणि ते विजयनगर साम्राज्याचे मांडलिक होते। विजयनगरच्या पाडावानंतर ते आदिलशाहीचे मांडलिक बनले। 1673 साली तंजावरवर विजय राघव उर्फ मन्नारुदास नावाच्या नायकाचं राज्य होतं आणि मदुराईवर चोक्कनाथ नावाच्या नायकाचं राज्य होतं। चोक्कनाथ हा अतिशय महत्वाकांक्षी राजा होता। तंजावरच्या विजय राघवची एक अतिशय सुंदर आणि हुशार मुलगी होती। मदुराईच्या चोक्कनाथच्या ती मनात भरली। चोक्कनाथ नायकानं तिला मागणी घातली, पण तंजावर आणि मदुराईमध्ये भयंकर द्वेष, विजय राघवनं चोक्कनाथला नकार दिला। चोक्कनाथला हा त्याचा भयंकर अपमान वाटला। मग एका मोठ्या फौजेसह त्यानं तंजावरवर आक्रमण केलं। बळजबरीनं राज्यकन्येशी लग्न करण्याची प्रतिज्ञाच त्यानं केली होती। आपला पराभव होतोय हे विजय राघवच्या लक्षात आलं। त्यानं चोक्कनाथच्या हाती आपली मुलगी किंवा इतर राजघराण्यातल्या स्त्रिया पडू नये म्हणून एक भयंकर गोष्ट केली। त्यानं सगळ्या स्त्रियांना आपल्या मुलीसह एका दालनात कोंडलं। राजमहालातल्या त्या दालनाला त्यानं दारुगोळा आणि सुरुंग लावून उडवून दिलं। स्वतः आपल्या छोट्या मुलासोबत तो लढाईला तयार झाला। त्या लढाईत विजय राघव पराभूत होऊन चोक्कनाथच्या हाती कैद झाला, पण त्याचा मुलगा चेंगमलदास हा प्रधानमंत्री रायसम वेंकण्णा सोबत पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाला। चिडलेल्या चोक्कनाथनं विजय राघवचं मुंडकं उडवलं, तंजावरच्या गादीवर आपला छोटा भाऊ अलगिरी नायकला बसवलं। तंजावरचा प्रधानमंत्री रायसम वेंकण्णा हा विजय राघवचा तरुण मुलगा चेंगमलदासला घेऊन विजापूरच्या दरबारात आला आणि त्यानं आदिलशहाला चेंगमलदासला परत तंजावरच्या गादीवर बसवण्याची विनंती केली। चोक्कनाथनं आपला छोटा बंधू अळगिरीला तंजावरच्या गादीवर बसवलं होतं। चोक्कनाथच्या छोट्या भावानं अळगिरीनं आपल्या भावालाच दगा दिला आणि स्वतःला स्वतंत्र घोषित केलं। आदिलशहानं अळगिरी नायकला धडा शिकवून चेंगमलदासला परत तंजावरच्या गादीवर बसवण्याची अत्यंत अवघड जबाबदारी व्यंकोजींना दिली। व्यंकोजी मोठा फौज फाटा घेऊन तंजावरच्या मोहिमेला निघाले। अळगिरीला व्यंकोजींनी अगदी सहज पराभूत केलं, पण व्यंकोजी चेंगमलदासच्या ह्या मोहिमेतील वागणुकीबद्दल नाराज होते। राजकुमार चेंगमलदास एक बालिश आणि अति लाडानं बिघडलेला उर्मट राजकुमार होता। एक राज्यकर्ता म्हणून तो बिलकुल लायकीचा नव्हता। त्यानं व्यंकोजींचा बऱ्याच वेळा अपमान केला। व्यंकोजींना युद्धाचा आणि मोहिमेचा खर्च द्यायला साप नकार दिला। चेंगमलदासनं त्याचा प्रधानमंत्री रायसम वेंकण्णाचाही बऱ्याच वेळा अपमान केला। मग रायसम वेंकण्णांनी आपली बाजू बदलली आणि तंजावरच्या राजगादीवर एका सक्षम आणि कुशल प्रशासकाची गरज आहे म्हणून व्यंकोजींनीच तंजावरचं राज्य सांभाळावं अशी विनंती त्यानं व्यंकोजीला केली। त्यानुसार व्यंकोजीनं मग 5 मार्च 1676 रोजी तंजावरचे राजे म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। व्यंकोजींनी शेतीकडे व्यवस्थित लक्ष देण्यास सुरुवात केलं। प्रशासनाची एक भक्कम आणि शिस्तबद्ध घडी बसवली। विद्वान व्यंकोजी राजेंनी कलेला आश्रय दिला।
द्विपद रामायण नावाचा ग्रंथ स्वतः त्यांनी रचला। अनेक गुणी कलाकारांना आपल्या पदरी सन्मानाने आश्रय दिला। मंदिर आणि अनेक सुंदर वास्तू त्यांनी बांधून घेतल्या। तहाजी राजांची दक्षिणेकडील जहागीर सांभाळता सांभाळता ते तंजावरवर राज्य करू लागले। ते अद्यापही स्वतःला आदिलशाहीचे एक मांडलिक म्हणूनच राज्य करत होते। 1676-77 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतल्या सर्व शक्तींना एकत्र करण्यासाठी आपली दक्षिण मोहीम काढली। गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांनी तह केला। जिंजी आणि वेल्लोरचे अवघड किल्ले जिंकून कावेरीच्या उत्तर तटापर्यंत स्वराज्याचा विस्तार केला। शेरखान सारख्या भयानक विजापुरी सरदाराला सळो की पळो करून शरण यायला भाग पडलं। आपल्या धाकल्या बंधूंना भेटण्याची आणि स्वराज्याच्या कामात व्यंकोजींना सहभागी करून घेण्याची महाराजांची खूप इच्छा होती। त्यावेळी महाराज तिरुवन्नमलाई ह्या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी व्यंकोजीला भेटीसाठी निमंत्रण पाठवलं। तिरुपतोटा येथील प्रसिद्ध शिव मंदिरात दोघांनी एकमेकांची भेट घेण्याचं ठरलं होतं। शिवाजी महाराजांनी आपल्या धाकल्या भावाच्या स्वागतासाठी अतिशय जय्यत तयारी केली होती। शिवाजी महाराजांच्या मनात आपल्या धाकट्या भावाविषयी अतिशय प्रेम होतं। आपल्या स्वराज्याच्या कामात या पराक्रमी आणि बुद्धिमान व्यंकोजींचा हातभार लागावा, आदिलशाहीची चाकरी व्यंकोजींनी करू नये असं राजांना मनापासून वाटत होतं। व्यंकोजींकडून राजांना फार अपेक्षा होत्या, पण दुर्दैवानं व्यंकोजीच्या मनात शिवाजी महाराजांविषयी पीळ आणि अडी होती। आपल्या ह्या महातेजस्वी भावाबद्दल त्यांना अविश्वास वाटत होता, भीती वाटत होती, आपले साम्राज्य गमावे लागेल अशी धास्ती वाटत होती। शिवाजी महाराज शहाजी राजांच्या जहागिरीत हिस्सा मागतील, आपल्याला गुलाम बनवतील किंवा आपल्या जीवाला दगा फटका करतील असा संशय त्यांना आपल्या मोठ्या बंधूंविषयी होता। तो संशय महाराष्ट्राच्या दुर्दैवानं शेवटपर्यंत तसाच राहिला। शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांशी मनोमिलनाचे केलेले सारे प्रयत्न वायाच गेले। तिरुपतोटा गावातील शिव मंदिरात शिवाजी राजांची एकोजीन सोबत भेट झाली। व्यंकोजी राजे मध्यम उंचीचे आणि किंचित स्थूल देहाचे होते। शहाजी राजांसारखाच त्यांचा चेहरा होता। कपाळाला शिवगंध, मोगली किमाश आणि त्यावर रत्नजडित पिंपळपान होतं। दोन्ही भावांनी एकमेकांना प्रेमानं आलिंगन दिलं। इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर महाराजांनी एकोजीला विचारलं की जेव्हा आम्ही शेरखानवर आक्रमण केलं तेव्हा तुम्ही मदतीला का आला नाहीत। यावर एकोजी राजे शांत बसले। नंतर शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या जहागिरीचा अर्धा हिस्सा मागितला, पण व्यंकोजींनी त्याला होकार दर्शवला नाही किंवा ते काहीच बोलले नाही। नंतर शिवाजी महाराजांनी व्यंकोजीला स्वराज्याला सामील व्हायचं नियंत्रण दिलं, त्यावरही व्यंकोजी राजांनी मौनच बाळगलं। मग शेवटी महाराजांनी त्यांच्याकडे शहाजी राजांची बाराबिरुद्ध मानाचे झेंडे आपल्या वडिलांची आठवण म्हणून मागितले, त्यास मात्र व्यंकोजींनी कबुली दिली। आपले मोठे बंधू शिवाजी महाराज आपल्याला कैद करून दगा फटका करतील अशी भीती एकोजींना सारखी वाटत होती, म्हणून त्यांनी जास्त वेळ मौनच धारण केलं होतं। त्याच रात्री केवळ एक स्वार सोबत घेऊन व्यंकोजी राजे तंजावरला पळून आले। त्यांचा बाकीचा सगळा लवाजमा तसाच तिरुपतोटाला होता। सकाळी महाराज व्यंकोजी राजांची वाट पाहत होते, पण व्यंकोजी पळून गेल्याचं समजताच महाराजांना भयंकर संताप आला। त्यांनी व्यंकोजी राजांच्या बाकीच्या लवाजम्याला सन्मानानं परत पाठवलं। आपल्या सरदारांना व्यंकोजीच्या ताब्यातील शहाजी राजांच्या जहागिरीचा प्रदेश जिंकून घेण्याचे आदेश दिले। काही दिवसानंतर शहाजी राजांचे नरसाबाई नावाच्या एका तिसऱ्या पत्नीपासून झालेले पुत्र संताजी राजे भोसले आपले बंधू कोयाजी राजे भोसलेंसह शिवाजी महाराजांना स्वतःहून येऊन मिळाले। संताजी राजे भोसले फारच पराक्रमी होते। संताजी राजे भोसलेंनी स्वतःला आणि आपले बंधू कोयाजी भोसलेंना आपल्या सेवेत घेण्याची नम्र विनंती केली। शिवाजी महाराजांनी मग त्यांना प्रेमानं हृदयाशी धरून 1000 मनसब दिला। कावेरीची एक शाखा कोलिडम नदी तिच्या उत्तरेकडील आणि वेल्लोर किल्ल्याच्या दक्षिणेकडील सर्व प्रदेश त्यांनी संताजीकडे दिला। नंतर शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या जहागिरीतील व्यंकोजी राजांच्या ताब्यातील होस्कोटे, बाळापूर, शिरे, मुलुक ताब्यात घेतला आणि त्यानंतर व्यंकोजी चिडले। व्यंकोजींनी याचा सूड घेण्याचं ठरवलं। ते आपला सावत्र भाऊ संताजीवर एक मोठी फौज घेऊन अचानक चालून गेले। संताजी राजे भोसलेंकडे त्यावेळी 6000 घोडेस्वार आणि 6000 पायदळ अशी एकूण 12000 फौज होती, तर व्यंकोजी राजांकडे 25-30 हजारांची मोठी फौज होती। संताजी राजेंच्या आणि व्यंकोजी राजेंच्या फौजांची गाठ आंबोरिया जवळ पडली। तुंबळ लढाई झाली। छोटी फौज असूनही संताजी सरतीनं लढले, पण तिथं उघडं मैदान होतं आणि संताजी राजेंना तयारीसाठी फारसा वेळ भेटला नव्हता। व्यंकोजींची तयारी आणि ताकद संताजींपेक्षा कितीतरी पटीनं मोठी होती, त्यामुळे संताजींना नाईलाजानं माघार घ्यावी लागली। व्यंकोजीचं सैन्य
फार शर्तीने झगडून मिळालेल्या विजयाने अगदी बेहोश झालं होतं। ते आपल्या छावणीत परतलं। इकडे शिवाजी महाराजांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली, पण आपण ती पार पाडू शकलो नाही याचं संताजींना फार शल्य होतं, दुःख झालं। मग संताजींनी त्याच दिवशी संध्याकाळी एक दुसरी धाडसी योजना बनवली। संताजींनी आपल्या फौजेतले जखमी सैनिक मागे ठेवून उमदे सैनिक सोबत घेतले आणि बेसावध आनंदाने गाढ झोपलेल्या व्यंकुजीच्या सैन्य छावणीवर अचानक मध्यरात्री जोरदार हल्ला चढवला। भयंकर कत्तल माजून व्यंकुजींचा अतिशय दारुण आणि अपमानजन्य पराभव केला। या भयंकर पराभवामुळे व्यंकुजींचे डोळे खाडकन उघडले। जर शिवाजींचा एक छोटा मनसबदार छोट्या फौजेनिशी आपल्याला चिरडू शकतो, तर प्रत्यक्ष स्वराज्याची फौज सर्व ताकदीनिशी आली तर आपली चटणीच होईल हे त्यांनी ओळखलं। व्यंकुजी राजे जमिनीवर आले, दाती तृण धरून शिवाजी राजांना शरण आले। व्यंकुजी राजांनी शिवाजी महाराजांशी तहाची आणि शांततेची बोलणी चालू केली, महाराजांचं वर्चस्व स्वीकारलं। शिवाजी महाराजांनी मग मोठ्या मनाने उदारपणाने व्यंकुजीला माफ केलं आणि त्यांच्याशी तह केला। व्यंकुजी राजांनी उत्तम प्रशासन केलं, मैसूरच्या राजापासून आणि मदुराईच्या चोकनाथपासून तंजावरचं संरक्षण केलं। 1684 पर्यंत ते तंजावरच्या गादीवर होते। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपली स्वतंत्रता घोषित केली आणि आदिलशहाच्या मृत्यूनंतर तंजावर एक स्वतंत्र राज्य बनलं। एकोजी राजानंतर त्यांचे मोठे पुत्र शाहूजी राजगादीवर आले। 1676 ते 1855 पर्यंत म्हणजे तब्बल 180 वर्ष तंजावरवर भोसलेंच्या 10 पिढ्यांनी राज्य केलं। राजे शाहूजी, सरफोजी, तुळजाजी, प्रतापसिंहजी, तुकोजी असे अनेक महान राज्यकर्ते इथे होऊन गेले। त्यांनी प्रजेच्या हिताची खूप काळजी घेतली, शेतीकडे आणि प्रशासनाकडे चांगलं लक्ष दिलं, अनेक सुंदर वास्तू आणि मंदिरं उभारली, कलेचं आणि संस्कृतीचं जतन केलं, रस्ते बांधले, कालवे खणले, सुंदर महाल बांधले, झाडं लावली। यातले विशेष उल्लेखनीय राजे म्हणजे सरफोजी राजे। सरफोजी राजे भोसले अतिशय उच्च शिक्षित होते। ते एक डॉक्टर आणि नेत्ररोग तज्ज्ञ म्हणजे आय स्पेशलिस्ट होते। त्यांना इंग्लिश, फ्रेंच, डच, ग्रीक आणि लॅटिन भाषा उत्तमपणे बोलता, लिहिता आणि वाचता येत होत्या। त्यांनी तंजावर मधली अतिशय प्रसिद्ध अशी सरस्वती महाल लायब्ररी उभारली। या लायब्ररी मध्ये अतिशय प्राचीन ग्रंथ आहे। एकूण ग्रंथ संपदा 3 लाखांपेक्षाही जास्त आहे। तंजावरच्या मराठी राजांनी तंजावर मध्ये 5 लाखांपेक्षाही जास्त मराठी लोकांना स्थायिक केलं। आजही तंजावरची एक वेगळीच भाषा मराठी तंजावरी, मराठी भाषेची एक वेगळीच लय, ढब आणि पद्धत तंजावरी मराठी मध्ये दिसते। तेलुगू आणि संस्कृत भाषांचं जतन केलं। तंजावरच्या ह्या राजा भोसलेंनी 50 पेक्षाही जास्त ग्रंथ रचले, त्यामध्ये 12 नाटकं होती। जगातील सर्वात मोठा मराठी शिलालेख हा तंजावरच्या राजांनीच राजराजेश्वर बृहत मंदिरात कोरून घेतला। भरतनाट्यमला राजाश्रय दिला। सरपोजींनी भारतातली पहिली मुलींसाठीची शाळा सुरू केली। कवी परमानंदांनी स्वहस्ते लिहिलेल्या शिवचरित्र या ग्रंथाची मूळ प्रत त्यांनी आजही जतन करून ठेवली आहे। 1855 साली तंजावरच्या गादीवर राजे शिवाजी तिसरे राज्य करत होते। त्यांचा निपुत्रिक असताना मृत्यू झाला म्हणून इंग्रजांनी ते राज्य खालसा केलं, पण संस्थांचा दर्जा तसाच राहिला। राजे भोसलेंच्या पुढच्या पिढ्यांनीही आपला मराठी वारसा आणि सामाजिक बांधिलकी आपल्या शक्तीनुसार चालूच ठेवली। समाजासाठी ते काम करतच राहिले आणि आजही करत आहेत। अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर 1962 साली जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध झालं, तेव्हा या राजे भोसलेंच्या वंशजांनी स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीमधून सुमारे 2000 किलो सोनं भारत सरकारला मदत म्हणून दिलं। विनोबा भावेंच्या भूदान चळवळीला राजांनी 100 एकर जमीन दान दिली। ह्या महान घराण्याचे सध्याचे वंशज बाबाजी राजे भोसले हे स्वतःही एक उच्च शिक्षित इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय।